आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जी आपण 19 फेब्रुवारी 2023 ला साजरी करणार आहे त्या अनुषंगाने मी आपल्या समोर येत आहे। आजचा विषय यंदाचे जे पुरस्कार आपण देणार आहेत त्याबद्दलची माहिती मी आपल्याला सर्वांना देत आहे। शिवजयंतीला आपण वल्लभशेठ बेंडके साहेबांनी सुरुवात केली की शिवनेर भूषण पुरस्कार देण्याची त्यांनी सुरुवात केली आणि आपल्या तालुक्यातल्या अनेक मान्यवरांना त्यांनी पुरस्कार प्रदान केले ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे कर्तबगारी तयार केली अशाला आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे असते एक शिवनेरी भूषण आपण तो पुरस्कारांनी सन्मान करण्यात आलो। त्यानंतर मी जेव्हा आमदार झालो तेव्हा शिवनेरी भूषण तर पुरस्कार आपण दिलाच पण त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातला जरी असला तरी चालेल महाराष्ट्रातलं जरी असलं तरी चालेल पण देशभरात ज्यांनी नाव चांगलं कमवलेलं आहे आणि जे समाजाला आदर्श देतील असं छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्काराची आपण सुरुवात केली होती। या तिन्ही वर्षाचे पुरस्कार आपण कोणाकोणाला दिले याची आपल्या कल्पना आहेच पण जेव्हा पुरस्कारासाठी आम्ही मागणी करतो त्या पुरस्काराच्या बाबतीत ज्या फाईल्स असेल आम्ही कलेक्टर साहेब आणि त्यांच्या अंडर जी कमिटी असेल SP असेल होमचे कलेक्टर असतील खासदार साहेब असेल मी असेल आम्ही सर्व एंटरटेनमेंटचे कलेक्टर आणि हे सगळे मिळून पुरस्कार देण्याच्या बाबतीत निकष ठरवून त्याच्यामधून शॉर्टलिस्टिंग करतो। तर यंदाच्या वेळेस आपण 3 पुरस्कार देणार आहोत, एक मरणोत्तर शिवनेरी भूषण पुरस्कार, एक शिवनेरी भूषण पुरस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार। यंदाच्या वेळेसचा मरणोत्तर शिवनेरी भूषण पुरस्कार आपण तो याच्याकरता देणार आहोत की एका व्यक्तीच्या जाण्याने संपूर्ण आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली आणि त्यामुळं अनेक लोक मला सगळ्याच पक्षाचे नेते मंडळी त्यांनी मला विनंतीसुद्धा केली की आपल्याला यंदाच्या वेळेस असा असा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यांची ती भावना लक्षात घेऊन त्याचा पण फाईल आम्ही कलेक्टर साहेबांकडे ते घेऊन गेलो आणि कलेक्टर साहेबांनी त्यांनी पण एक ग्राह्य धरून आपल्याला द्यायला काही हरकत नाही असं जरी गेलं म्हणून हे 3rd पुरस्काराची आपण ॲडिशन केलं आहे। तर जो प्रथमतः शिवनेरी भूषण मरणोत्तर पुरस्कार आपण ज्यांना प्रदान करत आहोत ते आपले एक तालुक्यातले सुपुत्र आहेत, त्यांचं गाव रोकडी आहे, 1 जून 1957 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 1978 साली परळ येथील मोरारजी मिलमध्ये त्यांनी नोकरी मिळवली। गिरणी कामगारांचा संप आणि त्यानंतर झालेली बेकारी त्याच्यातून त्यांना पुन्हा एकदा गावी परतावं लागलं आणि गावी परतल्यानंतर त्यांचे चुलते त्यांचे गावातले ज्येष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्म क्षेत्राकडे ते वळाले। अध्यात्म क्षेत्रामध्ये त्यांनी अत्यंत खूप मोठं काम केलेलं आहे, त्याचं मी पूर्ण वाचन करून दाखवत नाही पण विशेषतः ते मुंबईमध्ये राहिल्यामुळे त्यांनी मुंबईसारख्या महानगरात सुद्धा बंद पडलेले अनेक अखंड हरिनाम सप्त पुनर्जीवित केले। मानकेश्वर दगडी चाळ, सेंचुरी बाजार, 7 रस्ता, कॉटन ग्रीन, काळा चौकी, घोडपदेव, ऐरोली, घनसोली, नेरूळ, सांगपाडा, भुलेश्वर, शिवाजी पार्क, CP टँक, मध्यभाग इत्यादी ठिकाणी हरिनाम सप्तचे यज्ञ चालू ठेवण्याकरता त्यांनी श्रद्धेचे प्रयत्न केले आणि ते अजून आजही त्या त्या ठिकाणी यशस्वीपणे चालू आहे। त्यांच्यातली एक वैशिष्ट्य आणि ताकद म्हणजे त्यांच्या गायनामध्ये खूप मोठ्या प्रमाणाची ताकद होती आणि त्याच्या ह्या गायनामुळे अनेक गावामध्ये त्यांच्या कीर्तनासाठी आणि विशेषतः गायनासाठी त्यांची मागणी होत होती। विशेषतः शेतामध्ये काम करणारा आमचा श्रमजीवी हे व्यक्तिमत्व येणार म्हणून आवर्जून कीर्तनाला उपस्थित राहायचे आणि त्यांच्या गायनाने त्यांचा अत्यंत अंगामधला थकवा असेल किंवा मनातली जी काही शांती असेल ही सुद्धा त्या लोकांनी अनुभवली असं हे व्यक्तिमत्व असं गायन होतं। पण अगदी गोठ्यातली गाय सुद्धा हंबरायची थांबली अशा प्रकारचे काही उदाहरणं त्यांच्या गायनातून पाहायला मिळालेले आहेत।
त्यांना सन 2006 मध्ये इटवी भजन स्पर्धा पंढरपूर, 2007 मध्ये दुर्गा माता उत्सव मंडळ वडाळा, सन 2008 मध्ये श्री संत सेवा मंडळ रत्नागिरी, 2012 मध्ये श्री ज्ञानदेव वारकरी मंडळ मुंबई, 2013 मध्ये जुन्नर तालुका स्वाभिमान संघटना, 2016 मध्ये निमगाव सावा येथे पांडुरंग शिक्षण मंडळ इत्यादी व्यक्तींनी किंवा इत्यादींच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला होता. एका अपघातामुळे त्यांना आपल्यातून जावं लागलं आणि त्यांच्या घरी तब्बल 10,000 अधिक लोकांनी त्यांची भेट घेतली अशा प्रकारची नोंद आहे. असे ते आपल्या गावातले एक महान सुपुत्र वैकुंठवासी गायनाचार्य हरिभक्त परायण नामदेव महाराज खोलप यांना यंदाचा मरणोत्तर शिवनेरी भूषण पुरस्कार मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने जाहीर करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र सरकारमधले इतर मंत्रिमंडळ आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबाकडं शिवनेरी किल्ल्यावर जो कार्यक्रम होईल त्यामध्ये त्यांच्याकडं सुपूर्द केला जाईल आणि हा पुरस्कार जाहीर करत असताना मलाच नाही तर तालुक्यातल्या अनेक लोकांना खूप निश्चित प्रकारे आनंद झाला असेल. आणि ज्यांनी ज्यांनी मला विनंती केली आणि अत्यंत अचूक निवड त्यांनी मला सजेस्ट केल्यामुळं त्यांच्या प्रती मी हा आदरभाव व्यक्त करतो. दुसरा आपण एक मानाचा शिवनेरी भूषण पुरस्कार ज्यांना आपण जाहीर करतोय ते आपल्या तालुक्यामधले जे तरुण आहेत आणि त्यांनी स्पोर्ट्समध्ये अत्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. त्यांनी विशेषतः ऑल वर्ल्ड ॲथलीट्समध्ये ॲथलीटमध्ये त्यांचं नाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाव आहे. त्याची यदाकदाचित कल्पना आपल्या तालुक्यामध्ये नाही पण गेल्या एक महिन्याभरापूर्वी आम्ही त्यांचा सत्कार नारंगावला केला आणि त्यांची ही सगळी कामगिरी पाहता आम्ही कमिटीकडे थांबलो. जेव्हा ते दिलं त्यामध्ये त्यांचं लगेचच निवड करण्यात आली. त्यांनी इटालीमधली आयर्नमॅन स्पर्धा ही पूर्णपणे यशस्वी पार पाडली, आयर्नमॅन मलेशियाची स्पर्धा पार पाडली, आयर्नमॅन गोवामधली स्पर्धा पार पाडली आणि आयर्नमॅन ही जी स्पर्धा असते त्यामधलं वैशिष्ट्य म्हणजे ती आयर्नमॅन जी रेस आहे ती सगळ्यात लांब पल्ल्याची ट्रायथलॉन रेस त्याला म्हणतात, ज्यामध्ये जवळपास 4 किलोमीटरचं स्विमिंग केलं जातं, 180 किलोमीटरची सायकलची स्वारी केली जाते आणि 42 किलोमीटरची धावण्याची शर्यत त्याच्यामध्ये पूर्ण केली जाते. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सलग केल्या जातात न थांबता आणि तब्बल 226 किलोमीटरचा हा टप्पा त्यांनी 16 तासामध्ये पार पाडला की ज्यामध्ये 4 किलोमीटरचे पोहणे, 180 किलोमीटरची सायकलची स्वारी आणि त्यानंतर 42 किलोमीटरचं धावणे हे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही त्यांनी आयर्नमॅनची स्पर्धा यशस्वीरित्या पार केली आहे. मग त्यानंतर त्यांनी अनेक अशा स्पर्धेमध्ये किंवा जे चॅलेंजेस होते ते पार पाडले, ज्याच्यात हिमालयामधला रपकंड ट्रेक जो 15,444 मीटर उंचीवरचा ट्रेक त्यांनी पार केला, त्यामध्ये लोह पुरुष कोल्हापूर हाफ मॅरेथॉन रेस त्यांनी पार पाडली, टाटाच्या मुंबई मॅरेथॉन बियाराम रेस जी 300 किलोमीटरची आहे ती त्यांनी या पूर्ण केली होती, अशा अनेक स्पर्धा त्यांनी पूर्ण केल्या आणि आपल्या तालुक्याचा अभिमान त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उंचवलेला आहे. ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन त्यांनी 3 वेळा ते पार पाडली, म्हणजे मी जे आयर्नमॅनचा उल्लेख केला, आणि हाफ मॅरेथॉन जी आहे ती त्यांनी तब्बल 25 वेळा पार केली आहे. असा एक महान व्यक्तिमत्व की ह्या व्यक्तिमत्वाचा आदर्श
आमच्या सर्व तरुणांनी घ्यावा आणि ते व्यक्तिमत्व आपल्या शिवजयंतीच्या निमित्ताने जी आपण मॅरेथॉन स्पर्धा स्टुडंट ट्रेकर्सने भरवली त्याचे 21 किलोमीटर ज्याच्यामध्ये पण त्यांनी सहभाग नोंदवला होता, त्या महान व्यक्तिमत्वाचं नाव आहे आपल्या जुन्नर तालुक्यातलेच नारंगावमधले आपल्या सुपुत्र माननीय मंगेश चंद्रचूड कोल्हे। या व्यक्तीने ही स्पर्धा सगळ्या पार पाडल्या। हे त्यांचा फोटो आहे। त्यांना यंदाचा एक विशेषतः क्रीडा क्षेत्रात हा पुरस्कार देताना मला खरोखर खूप मनस्वी आनंद होत आहे। यांचेही यंदाची 2023 शिवनेर भूषण ही पुरस्कार मी जाहीर करत आहे। त्याचबरोबर जो नवीन पुरस्कार आपण जो चालू केला छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार, या यंदाच्या शिवजयंतीच्या वेळेस आपण जो देणार आहे ते एक आपल्या जुन्नरचे नाही पण जुन्नर तालुक्याशी अत्यंत निगडीत असलेलं एक व्यक्तिमत्व आहे। ते एक खेळाडू आहेत, ते एक स्पोर्ट्स टीचर म्हणून चांगलं काम करतात आहे। ते अत्यंत आपल्या सगळ्या विशेषतः जुन्नर तालुक्यातल्या दुर्ग संवर्धक यांना अत्यंत चांगली मदत त्यांनी केली आणि दुर्ग संवर्धन कसं करावं ह्यासाठी त्यांनी खूप महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे। लहानपणापासूनच केले भटकंती, सायकलवरून दिल्ली भेट, साहसी खेळ, भारतभर स्कूटरवर प्रवास, भारतातील व भारताबाहेरील 800 ते 900 किल्ल्यांना आपल्या दुचाकीवरून सहकुटुंब सहपरिवार भेट दिलेली आहे। जवळपास 1 लाख किलोमीटरचा प्रवास आपल्या बजाज चेतक स्कूटरवरून करत असताना सामाजिक परिस्थितीचा जवळून अभ्यास झाला। पर्यटनामुळे दृष्टिकोन सकारात्मक होतो हे त्यांनी समाजाला एक आदर्श दाखवून दिला। किल्ल्यांची झालेली दुरवस्था मनाला खिन्न करणारी, या माध्यमातून 1993-94 साली शिवाजी ट्रेलची मुहूर्तमेढ रचली। माननीय डॉक्टर अमोल कोल्हे खासदार यांनी या संस्थेचे ब्रँड अँबॅसेडर पद स्वीकारले आणि तसे या शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून जे दुर्ग संवर्धन चालू आहे त्याचीही माहिती पिढीवर पोहोचण्याचा प्रयत्न केला। जुन्नर तालुक्यातले अनेक दुर्ग संवर्धक, म्हणजे महाराष्ट्रातलेच आहेत पण जुन्नर तालुक्यातले पण अनेक दुर्ग संवर्धकांना त्यांनी महत्त्वाची मार्गदर्शन केले। किल्ले वाचावा संस्कृती, किल्ल्याचं वाचन कसं करावं, यांची दुर्ग संवर्धन कार्यास खरी सुरुवात ती दुर्ग पूजनाने झाली 1996-97 मध्ये। महाराष्ट्रामध्ये प्रथम दुर्ग संवर्धन कार्याची सुरुवात केली। दुर्ग संवर्धन ही संकल्पना घेऊन गावोगावी त्याचा प्रचार व प्रसार केला। अनेक दुर्गप्रेमींना एकत्रित करून दुर्ग महासंघाची स्थापना केली। अनेक दुर्ग संवर्धक तयार करून त्यांच्या गावातील किल्ल्यांचे संवर्धन कसे करावे का करावे या संदर्भात कार्यशाळा घेतल्या। IT कंपनी, कॉलेज, शाळांमध्ये जाऊन संवर्धन कार्याची जनजागृती केली। विद्यार्थ्यांना घेऊन नवीन शतकातील पहिल्या प्रजासत्ताक दिनाला भारताच्या राजधानीमध्ये उपस्थित, त्याचबरोबर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या अधिकाऱ्यांची भेटी घेऊन मुलांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करणारे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचं महत्व सांगणारे असं कार्य त्यांनी केलं। विद्यार्थ्यांना घेऊन अनेक किल्ल्यांची सफर करत असताना किल्ला का पाहावा, कसा पाहावा, कसा वाचावा, वाचून काय मार्गदर्शन मिळेल याचं मार्गदर्शन करून आज तेच विद्यार्थी विविध किल्ल्यांवर संवर्धन करत आहेत। धनगड, तिकोना, रायरेश्वर, चावण, हडसर, नारंगड, मल्हारगड यासारखे अनेक किल्ल्यांवर संवर्धनाचं कार्य त्यांनी पार पाडलेलं आहे। त्यांचा आता पूर्ण आलेख हा खूप मोठा राहील पण सुप्रियाताई सुळे, सुनंदाताई पवार, गोपीनाथ मुंडे, धवलसिंग मोहिते पाटील अशा अनेक राजकीय नेत्यांनी त्यांचं उत्साह वाढवण्यासाठी त्यांचा पुरस्कार देऊन सत्कारसुद्धा केलेला आहे। असे एक महान दुर्ग संवर्धक जे शिवाजी ट्रेलचे प्रमुख आहेत ते माननीय श्री मिलिंद मधुसूदन क्षीरसागर यांना यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार 2023 जाहीर करताना मला अत्यंत मनस्वी आनंद होत आहे। म्हणून यंदाच्या वेळेस एक दुर्ग संवर्धक, एक खेळाडू,
आणि अध्यात्म क्षेत्रामध्ये एक महाराजांनी जे उल्लेखनीय काम केलं आणि त्यांच्या जाण्याने जे काय संपूर्ण अध्यात्म क्षेत्रामध्ये एक शोक का एक पोकळी आणि अत्यंत जीवाला लागणारी अशी जीवाने गोष्ट होती, त्यांना आपण पुरस्कार 3 पुरस्कार देत आहोत. मुख्यमंत्री साहेब, भूपेंद्र साहेब, मंत्रिमंडळ आणि केंद्राचे गृहमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार आम्ही किल्ल्यावर प्रदान करून त्यांचा बहुमान करणार आहोत. हेच सांगण्यासाठी मी आपल्या सर्वांना इथं निमंत्रित केले. धन्यवाद. जय शिवराय. पुरस्कार जो आपण देत आहोत संस्थेचे टायटल